मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचं 7 मे 2019 अतिशय महत्त्वाचं पत्र आहे नॉन टीईटी शिक्षक यांच्याकरता. मित्रांनो, हे पत्र प्रतिशिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकरता आहे. या पत्राचा विषय आहे विषय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांबाबत. तर आपल्याला संपूर्ण पत्र बघायचं आहे. संदर्भ इथे दिलेला आहे अतिरिक्त मुख्य सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचे समक्रमांकाचे 6 मे 2019 अर्धशासकीय पत्र. बघा पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे. उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्रान्वये केंद्रीय मानव विकास व संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त संधी देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यास्तव अतिरिक्त संधी उपलब्ध होईपर्यंत दिनांक 13/2/2013 नंतर नियुक्त असलेल्या सदर शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास तूर्तास सेवेतून काढण्यात येऊ नये. सदर शिक्षकांचे वेतन थांबवण्यात येऊ नये. अशा प्रकारचा एक आदेशच हा अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी शिक्षण विभागाला दिलेला आहे. तर जे नॉन टीईटी शिक्षक आहेत त्यांच्या सेवा ह्या आता अबाधित राहणार आहेत आणि त्यांना वेतन सुद्धा वेळेवर मिळणार आहे. कारण बऱ्याचशा जिल्हा परिषदेने अशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं एक पत्र काढलेलं होतं आणि त्याला एका शासन निर्णयाचा संदर्भ देऊन सदर शिक्षकांची सेवा ही एप्रिलपासून खंडित करावी आणि त्यांना वेतन देण्यात येऊ नये असे आदेश काढलेले होते. परंतु आज 7 मे 2019 रोजी अवर सचिव महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे आणि आता कुठेतरी नॉन टीईटी शिक्षकांना अतिशय महत्त्वाचा आणि चांगला सुखद दिलासा मिळालेला आहे. महत्त्वाचं पत्र होतं या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. जास्तीत जास्त आपल्या शिक्षण मानवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.